लास्ट चैप्टर अपन बघितलं सेट, सेट मध्ये अपन वेगवेगळे सेट ऑफ नेचुरल नंबर असेल, सेट ऑफ होल नंबर असेल, सेट ऑफ इंटीजर्स असतील, सेट ऑफ रैशनल नंबर्स असतील, सेट ऑफ इरैशनल नंबर्स असतील, सेट ऑफ रियल नंबर असतील, या सगळे बघितले आहे। पण बघा आता तरी सेट ऑफ नेचुरल नंबर म्हणजे काय, जे 1 2 3 डॅश हे सगळे जे काय असतं आपले ते आपले नॅचरल नंबर्स असतात। त्यानंतर होल नंबर जर बघितले आपण तर होल नंबर मध्ये जे 0 पासून स्टार्ट होतात 0 1 2 3, त्याच्यानंतर इंटीजर्स 0 1 2 3 -1 2 3 ह्या टाइपचे सगळे एलिमेंट जे याच्यात येतात त्याला आपण काय म्हणतो, इंटीजर्स। त्याच्यानंतर रॅशनल नंबरची एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे, असे नंबर जे सगळे दोज नंबर हु कॅन रिप्रेझेंटेड ॲज पी अपॉन क्यू, पी अपॉन क्यू च्या जे फॉर्मेट मध्ये जर आपण त्यांना लिहू शकलो तर ते सगळे नंबर आपले काय होता, रॅशनल नंबर होता। आणि असे सगळे नंबर ज्यांना आपण पी अपॉन क्यू च्या फॉर्मेट मध्ये नाही लिहू शकत त्यांना आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स। आणि या सगळ्यांना जर आपण एकत्र केलं, या सगळ्यांचं जर आपण कलेक्शन घेतलं तर त्याला आपण म्हणतो रियल नंबर्स। ओके, तर बघा आता रॅशनल नंबरचे स्पेसिफिकली दोन पार्ट्स पडतात, एक टर्मिनेटिंग डेसिमल आणि एक नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल। ओके, टर्मिनेटिंग डेसिमल म्हणजे काय, आपण जेव्हा त्यांना पी अपॉन क्यू च्या फॉर्मेट मध्ये लिहितो त्यावेळेस डिव्हिजन ही रिमाइंडर लास्टला रिमाइंडर काहीच उरत नाही। ओके, आणि कुठेतरी जाऊन ती डिव्हिजन थांबते। पण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल म्हणजे काय, त्याची डिव्हिजन केले असता आपल्याला ते कंटिन्युअसली नंबर्स किंवा सेट ऑफ नंबर्स हा कंटिन्युअसली रिपीट होत राहतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल्स। ओके, फॉर एक्झाम्पल टर्मिनेटिंग डेसिमलचं रॅशनल नंबरचे, रॅशनल नंबर आता फर्स्ट टर्मिनेटिंग डेसिमल, टर्मिनेटिंग डेसिमल जर बघितला आपण त्याचं फॉर एक्झाम्पल 5 2 अपॉन 5 तर काय मिळेल आपल्याला, 0.4, म्हणजे काय डिव्हिजन कुठेतरी जाऊन थांबली आहे। त्याच्यानंतर सेकंड जो टाईप बघितला आपण नॉन टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल म्हणजे काय, जर आपण 1 अपॉन 3, 1 डिवाइडेड बाय 3 तर काय मिळेल आपल्याला, 0.333 डॅश कंटिन्युअसली रिकर होत राहील, म्हणजे तो नंबर पुन्हा पुन्हा रिपीट होईल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल। असे दोन टाईप्स पडतात। तर बघा आता आपण या टॉपिक वरती एक्सरसाइज बघणार आहे, एक्सरसाइज नंबर 2.1। तर क्वेश्चन असा आहे, क्लासिफाय द फॉलोइंग डेसिमल्स, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इन टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप। म्हणजे काय, फर्स्ट दिलं आपल्याला फर्स्ट 13 अपॉन 5, याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप मध्ये। आता हा इट इज अ रॅशनल नंबर का, कारण आपण इट कॅन बी रिटन ॲज पी अपॉन क्यू च्या फॉर्मेट मध्ये ऑलरेडी तो लिहिला आहे, म्हणून तो काय असेल, रॅशनल नंबर असेल। तर बघा आता आपल्याला याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आणि चेक करायचे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे। 5 1 5 5 3 15, तर 15 मोठा होत आहे म्हणून 5 2 10 पॉईंट किती उरले, 3 उरले, 5 6 30, हेन्स इट इज टर्मिनेटिंग डेसिमल, टर्मिनेटिंग म्हणजेच काय, इट इज टर्मिनेटिंग डेसिमल मिळाला आपल्याला। सेकंड एक्झाम्पल आहे बघा 11 2 अपॉन 11 2 अपॉन 11 तर काय मिळेल, 0 पॉइंट तर असणारच आहे, कारण 11 ने 2 ला डिवाइड होत नाही, 2 डज नॉट डिवाइडेड बाय 11, मीन्स
इलेवन वन जार इलेवन किती उरले नाइन नाइंटी इलेवन एट जार एटी एट परत किती उरले टू परत वन एट वन एट असं कंटिन्युअसली चालू राहील आणि काय होईल ते झिरो पॉईंट वन एट म्हणजे काय झाला देअरफॉर इट इज नॉन टर्मिनेटिंग टिंग नॉन टर्मिनेटिंग आहे बट रिकरिंग रिकरिंग का डेसिमल रिकरिंग का तर वन एट हे कंटिन्युअसली कंटिन्युअसली रिपीट होत राहील म्हणून आपण त्याला काय म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. आता अशा प्रकारे पुढचे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्याच्यानंतर बघा आपण नेक्स्ट सेकंड पण क्वेश्चन तसंच आहे. थर्ड क्वेश्चन खूप महत्वाचं आहे कारण फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त डिव्हिजन करायची आणि सांगायचे नंबर जर रिपीट जर झाले डिजिट जर रिपीट होत असतील परत परत तर त्याला आपण म्हणतो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल आणि जर नंबर्स कुठे जर जाऊन ते डिव्हिजन थांबत असेल तर त्याला आपण काय म्हणतो टर्मिनेटिंग डेसिमल. आता क्वेश्चन नंबर थ्री खूप महत्वाचा आहे. राईट द फॉलोइंग नंबर्स फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. तर बघा क्वेश्चन नंबर थ्री चं पहिलं एक्झाम्पल बघा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन पी अपॉन क्यू फॉर्म. फर्स्ट नंबर दिला आपल्याला 0.6 वरती डॉट. आता बघा आता हा नंबर आपल्याला पी अपॉन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे तर काय करावं लागेल बघा. म्हणजे हा ऍक्च्युअली हा नंबर जर बघितला आपण लेट एक्स इज इक्वल टू 0.6 म्हणजेच तो काय आहे 0.6666 नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल येतो. तर बघा आता एकच नंबर रिपीट होतोय पुन्हा पुन्हा म्हणून आपण काय करणार आहे एकच नंबर जर रिपीट होत असेल तर आपण त्याला 10 ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय अबो इक्वेशन बाय 10 तर काय मिळेल मला 10x इज इक्वल टू 6.6666 डॅश. म्हणजेच याला मी असं लिहू शकतो देअरफॉर 10x इज इक्वल टू 6.6 बार. आता ही प्रोसेस प्रत्येकाला करायचीच आपल्याला. जर एक नंबर रिपीट असेल तर 10 दोन नंबर रिपीट असेल तर 100 तीन नंबर असेल तर 1000 चार नंबर असेल तर 10000 डॅश अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फर्स्ट स्टेप ती झाल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपला काय करायचंय सबट्रॅक्ट एक्स फ्रॉम बोथ साईड दोघही साईड मधून आपल्याला एक्स मायनस करायचं आहे तर काय होईल 10x मायनस एक्स इज इक्वल टू बट एक्स इज इक्वल टू काय आपल्याकडे 0.6 बार म्हणजेच काय 6 पॉईंट मायनस 0.6 बार किंवा डॉट म्हणतो आपण त्याला. तर काय होईल हा 10x मायनस 9x देअरफॉर वी गेट 9x इज इक्वल टू 6. ओके देअरफॉर x इज इक्वल टू 6/9 म्हणजेच काय त्याला आपण असं लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू 3 2 जार 6 3 3 जार 9 विच इज रिक्वायर्ड आन्सर. म्हणजेच आपण 0.6 बार किंवा 6 डॉटला आपण 2/3 मध्ये लिहू शकतो. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा 0.37 बार सेकंड 0.37 बार. तर बघा लेट हाच काय 0.37 37 डॅश. ओके एक्स इज इक्वल टू काय 0.37 37 डॅश मल्टीप्लाय अबो इक्वेशन बाय 100. आता 100 का 100 जर मल्टीप्लाय जर केलं आपण तर आपल्याला 100x
इज इक्वल टू 37.37 37 दोन नंबर रिपीट असल्यामुळे आपण 100 ने मल्टीप्लाय करतो म्हणजे काय मिळतं आपल्याला 100x इज इक्वल टू 37.37 37 म्हणजे त्याला आपण असंही म्हणू शकतो 100x इज इक्वल टू 37.37 बार. आता बघा सबट्रॅक्ट करायचं आपल्याला एक्स, सबट्रॅक्ट एक्स फ्रॉम बोथ साइड, काय मिळेल आपल्याला 100x - x इज इक्वल टू 37.37 बार - 0.37 बार. म्हणजेच काय, हेन्स वी गेट 99x इज इक्वल टू 37. देअरफोर x इज इक्वल टू 37/99, विच इज अ रिक्वायर्ड रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. ओके, अनदर वन एक्झाम्पल बघा. ओके, नेक्स्ट आता थाउजंडचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक 2.2.514 तीन नंबर रिपीट होता इथे. आता बघा लेट एक्स इज इक्वल टू 2.514514 - आता तीन नंबर रिपीट होता है म्हणून आपण काय करणार, मल्टीप्लाय अबोव इक्वेशन बाय 1000. 1000 ने मल्टीप्लाय करणार, तीन होत आहे म्हणून, तर काय मिळेल आपल्याला 1000x इज इक्वल टू 2. आता 1000 ने मल्टीप्लाय करतोय म्हणून आपण 1 2 3 पॉईंट पुढे जाणार, 514.514 बार. सबट्रॅक्ट एक्स फ्रॉम बोथ साइड मध्ये जर आपण एक्स मायनस केलं तर काय मिळेल आपल्याला, 1000x - x इज इक्वल टू 2514.514 - आता एक्स म्हणजे काय 0.514 - किंवा बार. ओके, तर काय मिळेल इथे बार 999x इज इक्वल टू, तिथे एक्सची व्हॅल्यू 2.514 आहे, तर काय मिळेल आपल्याला, हा 5.14 तर निघून जाईल, 2512. ओके, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 2512/999. ओके, विच इज रिक्वायर्ड रिप्रेझेंटेशन of 2.514. Okay, thank you.